माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी या वर्षा या प्रोग्राम नमस्ते आजादी का अमृत महोत्सव तणे मुद्दाम या वर्षा अमृत महोत्सव नाव कित्याक दिले तर दांडी मार्चाक जो महात्मा गांधीन सुरू केलो तेका 91 वर्सां पूर्ण जातलो 2022 मध्ये म्हणून तेणे ह्या वर्षा खास अशें दवरलेले आसा 5 पिलर प्रोग्राम ह्या थिमाचे हो संपूर्ण वर्सभर अमृत महोत्सव आमचो सुरू जातलो आणि ह्या वर्षाचे थीम सुद्धा आसा नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट. तुम्ही पळयला जातले ऑलिम्पिक सध्या चालू असली त्यांना पळयला जातले खंयच्याय देशाचे राष्ट्रगीत चालू असताना त्या देशातले लोक आपल्या काळजाचेर हात दवरून ते आपले राष्ट्रगीत म्हणतात कारण त्यांना सदांच नेशन फर्स्ट म्हणजे नेशन म्हणजे त्यांचे काळीज कसे म्हणून आमचे सुद्धा थीम असा नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट आणि 5 पिलर जे असा तितून 259 मेंबर्स असा आणि हे मेंबर्स सामके नावाजलेले मानाधिक तितून आमच्यो आदल्यो राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्यांचो सुद्धा सहभाग असा. आता हे 5 सब हेडिंगां पिलर्स असा ते म्हणल्यार इंडियन फ्रीडम स्ट्रगल. आता इंडियन फ्रीडम स्ट्रगलच ह्या वर्षा कितें आयलें तर ते म्हणतात की आमचे हे स्वतंत्र सैनिक ज्यांच्यानी आपले प्राण दिले राख रांगोळी केली घरादाराचेर त्यांच्यानी अक्षरशः तुळशीपत्र दिले आणि आमकां स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांची याद जावची जी आम्ही विसरत चालल्या ती याद ह्या लहान व्हड भुरग्यांच्या मनात सदां तेवत रावची म्हणून इंडियन फ्रीडम स्ट्रगल हो फर्स्ट पिलर दवरला. सेकेंड अचीवमेंट कित्याक जेन्ना आमकां 15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडन्स मेळ्ळें पूण हेंच्यांनी चिंतले ब्रिटिशांनी ते खूब शाणे आसले शाणे न्हू सामके वायट अशें आसले तेंच्या राजवटींतल्यान आमकां गुलामगिरींतल्यान मुक्तता मेळ्ळी पूण वता वता तेंच्यांनी चिंतलें हो अखंड हिंदुस्थान जर दवरलें हे लोक आमकां केन्ना आयकचे ना कारण तेंच्यांनी पयलें आमचें ट्रेडिशन आमचें कल्चर जगार फस्ट आसा म्हणून तेंच्यांनी कितें वता वता आमच्या देशाची फाळणी केली आनी गेले पाकिस्तान आनी दुसऱ्या हिंदुस्थान. जे लोक पाकिस्तानांतल्यान आमच्या कंट्रीन आयले आयले म्हणजे अखंड भारत आसलो पयलीं येवन अशें ते तेंकां चॉयस दिलो तुमी थंय रावताले थंय रावा हांगा येताले हांगा येया आपलो जो लोक आसा थंय आपले कल्चर थंय आसतले थंय ते आयले पूण येताना तेंकां फ्रिडम स्ट्रगलाक जितली आहुती दिवची पडलेली तेज्याहून चड आहुती त्या वेळार दिवची पडली तेंच्यांनी घर दार सोडून तन जीव घेवन आयले आनी जे मेले लोक थंय तेंकां बाबड्यांक माती सुद्दां नशीब जाली ना म्हणून कालूच प्रधानमंत्रीन अनाउंसमेंट केला की 14 ऑगस्ट हो सुद्दां स्पेशली जे त्या वेळार मेल्ले 1947 पार्टिशना वेळार तेंच्या खातीर आसतलो म्हणून 15 ऑगस्ट दुसरे दिसा पूण 14 ऑगस्ट सुद्दां सेलेब्रेट करतले म्हणून हो जालो एक पयलो खांबो पयलो पिलर. सेकेंड आसले अचीवमेंट. अचीवमेंटूय जे आमी आतां हांगा उबी आसा जी आमी स्वतंत्र भारतान जे उल्मांक आयल्या ती नशिबान आमकां कांयच गरज पडली ना करपाची कारण कितलेशेच पयशे आमी पाकिस्तानाक दिले आमी अशें चिंतले ना जक मारो तो देश जर तुमचे तुमी पळया ना आमी चिंतले तेंकांय उबे रावूंक जाय लायफान कितें करूंक जाय म्हण आमच्या इकॉनॉमीचो खुबसो मोठो वांटो तेंकां दिवचो पडलो आमकां आनी तितूंतल्यान सुद्दां आमी शिक्षण नासलें राजकीय बाकीच्यो सगळे घटना सारक्यो नासल्यो आमची आर्मी घडोवंक जाय आसली आमकां इकॉनॉमीक स्ट्रगल जाय आसलें आमकां एग्रीकल्चर म्हणजे ईच एंड एवरीथींग आमकां फुडें रावतालें आनी तें ह्या 75 वर्सांक आमी घडोवन हाडलें. आयज आमी इकॉनॉमिकली स्टेबल आसा 6वो देश आसा आमी जगार आयज आमचें पोप्युलेशन 1.30 करोड तरी आमी कोणाक भिले ना. टॅक्नोलॉजी म्हणा आज चंद्रयान 1, 2 मंगलयान ह्या सारक्या टॅक्नोलॉजीन आमी खूब फुडें आसा एज्युकेशन तर विचारूच नाका सगळ्यांत फुडें आसा जरी आमचो लार्जली पॉप्युलेटेड देश आसलो तरी आमी कोणाक दिना स्पोर्ट्सानूच पळयात आमकां पयर कितलीशींच मॅडलां मेळिल्लीं आसा. एग्रीकल्चर आतां तर एग्रीकल्चरान आमी खुबशी प्रगती केल्ली आसा सो हे आमचे अचीवमेंट ह्या सारके आनी खूब अचीवमेंट जे आसा
ते आम्ही ह्या 75 वर्षांत केल्ले आसा. आयडियाज आतां सद्या पेंडेमीक चलता, पेंडेमिका खातीर आमची स्कुलां कॉलेजी व्हडल्यो व्हडल्यो युनिवर्सिटीज बंद आसा, पूण तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन सांगलां की ह्यो आयडियाज ज्यो आसा, हो प्रोग्राम जो आसा तो प्रत्येक भुरग्या पर्यंत पावूंक जाय. कित्याक अशें खंयचेच घर नासतलें आमच्या देशांतलें जिती ज्या घरांतलो एक तरी मनीस आमच्या फ्रिडम स्ट्रगलांत भाग घेवं ना, तेजी आहुती वचून अशें एकूय घर नासतलें. म्हणून हो काना कोपऱ्यांत प्रोग्राम पावूंक जाय म्हणून तेंच्यांनी व्हर्च्युअल मोडाचेर हो सगळ्यांक पावोवपाचो अशें सांगलां. सेकेंड जालें एक्टिविटीज. आतां एक्शन्स, एक्शन आमी कितें घेतलीं, आमकां आमी पयलां नॉर्थाचे लोक बाबडे कितलो सफर जाता, सदां आमकां कदां सामके दंगे फसाद चालूच आसता, कोणूय येता कोणूय मारता कोणूय वता. म्हणून रॅपीड एक्शन फोर्स आतां ते आमी कोणाक घेवची ना. कोणूय आमच्या देशाचेर दोळो वांकडो करून पळयलो रो कळयलो थंयच ताका काबार करतले, रावचे ना. कित्याक नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट, सो रॅपीड एक्शन फर्स्ट स्पेशल तेंच्यांनी तयार करतले आनी केल्लोय आसा. सो आयडियाज, अचीवमेंट, एक्शन्स आनी फ्रिडम स्ट्रगल आनीकूय खूब आमकां प्रगती करूंक जाय, आनीकूय अचीव करूंक जाय. बासमती रायस गेल्या वर्सा आमी कितलोसो टन सादो रायस तसोच बासमती तांदूळ लोकांक दुसऱ्या देशांत धाडले, आनी तेज्या वयल्यान आमची खुबशी इकॉनॉमी वाडत चल्ल्या. म्हणून तेंच्यांनी चिंतलां आनी खूब टन आनी उत्पादन आमी बासमती रायसाचे करतले, बरे क्वॉलिटीचो तांदूळ तयार करतले. आनी हो बरो तांदूळ तयार करपा खातीर जमीन आसा, मेन फोर्सूय आसा, जायती आमकां टॅक्नोलॉजी. आनी ती टॅक्नोलॉजी आमी दुसरे कडल्यान घेवची ना, कारण आत्मनिर्भर भारत करपाचें ठरयलां. आमची यानां पळया, आतां ही महाभयंकर महामारी चलल्या पूण आमी भिले ना. वयल्यान आमी दुसऱ्या देशांक सप्लाय केली सगळीं वॅक्सिनां, आनी आमच्या सुद्दां 54 करोड वॅक्सिनेशन जाल्लें आसा कवर. कित्याक आत्मनिर्भर भारत. आमच्या माननीय प्रधानमंत्रीजीन सांगलां बाय 2022 म्हटल्यार आमी कोणाक कडल्यान कुस्कूट विकत घेवचें ना. आमच्या देशाक आमी सनातन भारत म्हणटा तसोच तयार करतले म्हणून. आनी हेच थीम लक्षांत दवरून आमच्या भुरग्यांक आमी ऑनलायन शिकयता, आमी सगळ्यां सारकें शिकयता, नथींग ग्रेट इन दॅट, बिकॉज सगळे थ्रू आवट वर्ल्ड म्हणटा तशें हेंच चल्लां. पूण आमच्या सगळ्या टिचरांनी ठरयले ह्या थिमाचेर बेज आमी एक वॉलपेपर तयार करतले, म्हणून 75 फीट सगळ्यांनी एक जुटीन आमच्या एडमिनिस्ट्रेटर आमच्या मुख्याध्यापिकेच्या अध्यक्षते खाली आमी तो तयार केला. सगळ्यांच्यो आयडियाज हितून कंबायन आसा. टिचींग नॉन टिचींग हो आमी भेदभाव दवरूं ना, तो नासताच, तो फक्त प्रोफेशना पुरतो. पूण हें आसलें देशाचें कार्य, आनी त्या देशाच्या कार्यांत तुमी पळयतले की स्वयंभू असो हो आमचो वॉलपेपर आसा. तितून कोणें कितेंच सांगपाची गरज ना, तुमी हांगच्यान जस्ट 75 फीट चलत चला तुमको आख्खो भारत देश 1857 क्रांती धरून आयचे मंगलयान धरून आयचो कोरोना सुद्दां दिसतलो. हेचे कांयच एक्सप्लेन करपाची गरज ना, ते कितें मुवी न्हू. आनी जर हितूंतल्यान आमकां मना काळजांतल्यान कितेंच जालें ना जाल्यार अशें चिंत्तली आमी, तो आमचो फेल. कित्याक तितून आमी आमचे प्राण घातल्या, हो भुरग्या पर्यंत पावोवंक जाय तसो प्रत्येक आमच्या भारतीयांच्या मनान तो वचूंक जाय म्हणून तो केल्लो आसा. 1857 खरें तर ते वेपार करपाक आयले पूण ते गेले ना. कित्याक आमी मोवाळ लोक, आमचेर तेंच्यांनी राज्य केलो, हुकूम केलो, पूण लोकांकूय कळून चुकलें की हे आयल्या ते आमकां त्रास करपाक. म्हणून हळूहळू क्रांती जायत रावली. दादले मनीसूच न्हू, दादल्यांक तेन्ना पयलो मान आसलो, आनी दादले गेले की बायलांक सती धाडटाले. पूण आमचे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर ह्या सारक्यो आनी अनेक बायलांनी आपलो जीव उज्यानूच ओतलो. पयलीं कितें करताले, दादलो मनीस रणांगणान वयतना पयलीं आपल्या सगळ्या भुरग्यांक व्हडलें हुमकण घालतालो आनी तितून धुकलून उडयतालो. कित्याक आपूण रणांगणान वतना फाटल्यान म्हज्या मनान दुखदूख उरूंक जायना, म्हाजी बायल भुरगीं आसा, हांव पूर्ण असो हितून विचारता की देशूच पयलो म्हणून म्हाका त्या उज्यान उडी घेवपा आसतना फाटी येवंक जायना अशें म्हणून तो तेज्या पयलीं श्राद्द वाडटालो. नाल्यार तुमी हिस्ट्री वाचून पळया, राजस्थानांत तर अशें कितलेशेच आसा. हे नेशन फर्स्ट किंवा
ऑलवेज फर्स्ट हे थीम आमकां आतां जाय पडले, पूण 1947 हे थीम कोणे कोणाक दिवं नासले, ते आमच्या मनांत जल्मताच येताले, बाळकडू कशें तशें ते ऑटोमॅटिकूच जाताले. आनी प्रत्येक मनीस म्हणटालो नेशन फर्स्ट, भारत देश पयलो, बाकी सगळे आदी लगीन कोंडण्याचो हो मंत्र आमी शिवाजी महाराजा कडल्यान शिकयली, महाराणा प्रतापा कडल्यान शिकयली. तेन्ना केन्नाच तेंच्यांनी चिंतले ना इतलो यश आराम आसा, आमी रावया मजा मारया. सो ऑलवेज तेंच्यांनी चिंतले नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट. आतां हांव आमच्या मित्रव्यापिका हांकां रिक्वेस्ट करता आमकां सगळ्यांक समर्पीत करचो म्हणून. Thank you.